सुखकर्ता फाउंडेशनच्या वतीने लोणावळ्यातील श्रद्धा हॉस्पिटल येथे सालाबादप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे गेली अनेक वर्षे सुखकर्ता फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात येते. या संस्थेचे अध्यक्ष प्रीतम लुणावत, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश पोरवाल, सेक्रेटरी जीवन चौहान, खजिनदार ओमप्रकाश जाधव, सहखजिनदार मोहसिन मेलिम, संचालक ॲडव्होकेट कृष्णा इंगुळकर, मयूर खंडेलवाल, निखिल नामजोशी, अभिषेक विद्वंस, अमेय तोडकर, ईशा पंचमुख, दिया त्रिपाठी, अपेक्षा बुटाला, ॲडव्होकेट यमुना आंबेकर, वेदांत भट, सुनील राठोड, मनोज ठुले आदी जणांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सल्लागार अनिल तोडकर आणि योगेश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले. श्रद्धा हॉस्पिटलच्या स्टोरेज सेंटरमध्ये रक्तदात्यांच्या रक्ताचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 75 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. सुखकर्ता फाउंडेशनच्या या उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे. सुखकर्ता फाउंडेशन पुन्हा एकदा श्रद्धा ब्लड स्टोरेज यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिराला अनेक वर्षापासून लोणावळ्याच्या नागरिकांना प्रतिसाद चांगला भेटत आहे. या ब्लड डोनेशनमध्ये जो पण काही रक्त द्यायला येतो त्याचा हा महत्त्व नसतो की त्याला आयुष्यात ती जे रक्त भेटतो ते त्याला एक मुफत रक्त की कधी पण उपलब्ध झालं पाहिजे त्या दृष्टीने तो कधी येत नाही, पण तो या दृष्टीने येतो की कधी पण त्याच्या देशाला, त्याच्या मातृभूमीला त्या रक्ताची गरज असेल तो रक्त द्यायला तयार आहे. आपल्या देशात सेवा ही सर्वात मोठा धर्म सांगितलेला आहे.